अकोले तालुक्यातील रुंभोडी येथील लालूपुरी या युवकाने विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले होते. रुंभोडी गावातील गणपती मंदिराबाहेर लालूपुरी यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. अकोले तालुक्यात त्वरित MIDC सुरू करावी. अकोले तालुक्यात MIDC सुरू करण्याचे गेल्या अनेक वर्षांपासून आश्वासन देऊन बेरोजगार युवकांची फसवणूक केल्याप्रकरणी पिचडपिता पुत्रांवर गुन्हा दाखल करावा. अकोले तालुक्यातील गरीब आणि गरजू व्यक्तींवर मोफत उपचार करावे यासाठी अकोलेत सुसज्ज रुग्णालय उभारावे या मागण्यांसाठी लालूपुरी यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. काल सोमवार दिनांक 16 ऑक्टोबर 2019 रोजी रुंभोडी या ठिकाणी तालुक्यातील MIDC मंजूर होती. 12 वर्ष उलटूनही ती अजून अद्यापही तिची ती उभारण्यात आलेली नाही आहे. याच्यासाठी मी उपोषणास बसलो होतो. वैद्यकीय विटा या ठिकाणच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिपोर्टनुसार माझी तब्येत खराब झाली असं कारण देऊन मला रात्री 12 वाजता उच्चारण्यात आलं. माझी वैद्यकीय तपासणी 2 वाजताच झाली. 2 वाजताच सांगितलं होतं माझा BP हाय आहे. मग मला रात्री 12 वाजता का उचलण्यात आलं? माझी जर तब्येत खराब होती मग असं अचानक काय झालं? 8 किलोमीटरमध्ये अकोल्याला आल्यानंतर माझी तब्येत अचानक हे झाली. मला एक कोणत्याही प्रकारचे उपचार भेटले नाही. माझी जर तब्येत खराब असती तर मग मला उपचार का नाही देण्यात आले? इथं अकोल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितलं पुण्याला न्यावं लागेल. यांची तब्येत अतिशय खराब आहे. मग मी त्यांना बोललो की मग मी जर उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला तर मग नगरला जावं लागेल का? नगरला नाही म्हणे. मग घरी गेले तरी चालतील. मला एवढी तब्येत खराब असताना मग यांनी मला उपचार का नाही दिले? माझे हे आंदोलन पूर्णपणे दडपण्यात आलेलं आहे. यापूर्वी देखील लालूपुरी यांनी विविध मागण्यांसाठी अकोले तहसील कार्यालयावर उपोषण केले होते. प्रतिनिधी शंकर संगारे, अकोले टाइम्स, रुंभोडी.